अरे नाही एवढं असं गुळगुळत्याने नाही होणार, जरा जोरात बोला, जरा एकदा, एकच जिद्द, एकच जिद्द, जरा हात वर करा आणि प्रेसला सांगतो ही घ्या जनसुनावणी आमची, ही घ्या, ही घ्या। आणि मी तुम्हाला वचन देतोय, तुम्हाला एक कट्टर लढवई कार्यकर्ती भारतीताई दिलेली आहे, उद्या ती लोकसभेत जाणार, तुमच्या आशीर्वादाने नक्की जाणार। आणि पहिल्या प्रथम वाढवण बंदरचा फडशा पाडणार, हे माझं वचन आहे तुम्हाला, हे वचन आहे। कारण यांना जो परिवार म्हणून म्हणतायत, तो परिवार म्हणजे यांचे फक्त सुटाबुटातले मित्र आहेत, हे समजा धरून चाला। वाढवण बंदर झालं, कोणाच्या घशात जाईल? अरे तुम्ही हळू बोलताय, एवढं झालं तर दिल्लीपर्यंत आवाज जाणार कसा? जरा मोठ्याने बोला, कोणाचा मित्र आहे? आहे ना, मग विकास कोणाचा होणार? आणि मग माझ्या मच्छीमार लोकांचं काय होणार? तुम्ही हे सगळं बघितलेलं आहे, जेव्हा जनसुनावणी झाली तेव्हा किती फौज फाटा लागला होता, लागला होता ना? आणि तुम्ही सुद्धा, जनता सुद्धा किती संख्येने आली होती, म्हणजे चित्र आहे। निवडणुकीच्या तोंडावरती एवढा फौज फाटा लावून जर काही जनसुनावणी घेण्याचा अट्टहास करत असतील, दुर्दैवाने जर काय परत आले, येऊ शकत नाहीत, पण दुर्दैवाने परत आले तर सांगता येत नाही, कदाचित रणगाड्या आणून सुद्धा इकडे वाढवण बंदर पूर्ण करायचा प्रयत्न करतील। आणि म्हणून आत्ताच ही वेळ आलेली आहे, यांना गाडायचं असेल तर आत्ताच, कारण आता हे नम्र आहेत, आता पाया पडतील। आणि एकदा जर का तुम्ही भुललात तर मागे एक घोषणा होती, एके भूल, हां ती किती महागात पडले बघा। कारण आता हे सध्या दिवस चालले, ते निवडणुकांचं वारं वाहत आहे, गद्दारांचे दोन मालक महाराष्ट्रामध्ये फिरतायत, कोण गद्दार तुम्हाला माहिती आहे आणि मालक कोण तेही माहिती आहेत। सरळ उघड सांगतो, कारण परवा मी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा मी बोललो की यापुढे मी जी काही टीका करणार आहे ते देशाच्या पंतप्रधानांवरती नसेल तर नरेंद्र मोदींवरती असेल, कारण देशाच्या पंतप्रधानांचा मी कधी अपमान करणार नाही, करू शकत नाही, करू इच्छित नाही। पण निवडणुकीमध्ये जर का ते येऊन, एक तर तुमचा संबंध काय महाराष्ट्राशी, महाराष्ट्राच्या बाहेरचे आहात तुम्ही, आणि महाराष्ट्रामध्ये येऊन जी शिवसेना, शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी स्थापन केली, तिला जन्म दिला, त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता? अरे नकली शिवसेना म्हणाले ती काय तुमची डिग्री आहे की काय? ही काय तुमची डिग्री आहे? ही नकली आहे पण आहे। मग त्यांचे दुसरे पार्टनर आले, खंडणीखोर पक्षाचे दुसरे नेते अमित शहा, ते बोलून गेले शिवसेना नकली आहे, बोला तुम्ही। पण मी तुम्हाला जे भारतीय जनता पक्षाला म्हणतोय की हा भाडखाऊ जनता पक्ष आहे,